हाय नमस्कार आता माझी प्रगती चालू झाली वाटत माझी प्रगती चालू झाली हो बर का प्रगती म्हणजे पुरीच नाव नव बर का प्रगती म्हणजे माझी सुधारणा व्हायला लागली सुधारणा व्हायला लागली का नाही कि माणसांच्या असंच पोटामध्ये काव काव का तर काय जण मला म्हणतात की एवढं मन दुखवत्या तर तू एवढी खुश का गा असते काय माहितीये का थांबा जरा बसू द्या ज्या वेळेस माझं मन कुणी तोडत का नाही त्यावेळेस ती माणसाला खुश असते ती मग मला वाटतं माझं मन तोडल्यावरती लोक एवढी खुश होते ती मग काय होत आहे आपलं मन तुटलं म्हणून माझं मन तर काय अगोदरच तुटलेला आहे चकना चूर झालेला आहे फक्त बँडच पट्ट्या जॉईंट करून 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 चिटकावून त्याला ठेवलेला हाय काय फरक पडत नाही मला कुणी काय बी बोला मला बिलकुल त्रास होत नाही अजिबात त्रास होत नाही म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा होता माझी प्रगती झाली म्हणजे माझी सुधारणा झाली कारण माझ्यावर जळायला लागली ना लोक ज्यांची जळायची जळू दे ज्यांची जळायची जळू दे मला पुढं पुढं पळू दे अरा... लोकाचा चांगला विचार करायला लागतो तेव्हा आपलं कुठं चांगलं होतं स्वतःच्या पोटामध्ये पाप जर ठेवलं ना लय मोठं तर तो का ना पापातच बुडतो लोकाच्या बाळाचा चांगला विचार केला तर आपल्या ले बाळाचं चांगलं होतं लोकांच्या बायकांची इज्जत केली तर आपल्या घरातल्या बायांचं चांगलं होतं कमेंट करणार तुमच्या हाताला वडस वाड उठल माळातल्या रा रानामध्ये कडू शांदाड कस उगवत त्याचा येल असतो येल कडू शांदाडाचा येल असतो आणि त्याला शेंदाड येत तर तो शांदणामध्ये तोंडाच्या आणणं तुमच्यापेक्षा देखणं तोंड आहे माझं त्या नाही बुटी पार्लरला गेली होती मी मग गासू घासू 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 तोंड धुतलं आहे माझं पार्लरमध्ये मग तुम्हाला मा माहित आहे का कसलं गोंडच झालं या आणि कॅसांचं वय केस बी पार्लर मध्ये कसा कसा खासा खसा धुतले ति लावून धुतली नाही बर का कसला तर मलम होता ते केसाला भांगू भांग भांगू भांग, भांग, भांग लावला तासभर ठेवलं ते तासभर ठेवल्यावर पुन्हा चांगली खसाखसा धुतली खसा मला वाटतं माझी पहिल्यांदा केस पार्लर मध्ये धुतले बरं बर का आणि मग कट मारला मग तुम्ही असंच मला नावं ठेवलं की असंच माझी सुधारणा होईन आता तुम्ही माझ्या केसांना नावं ठेवलं तोंडाला नावं ठेवलं मी पार्लर मध्ये गेले किती गोंडस होऊन आले मग तुम्ही तसंच बोलत राहा तशीच आमची सुधारणा होईन आमचं काय जातय आणि तुमचं काय जात म्हणतात की निंदकाचं घर शेजारी असावं मला तर वाटतं निंद आमच्या घरातच राहायला असावं मग कसं काय आहे घरामध्ये जिकडं बघाव तिकडं सुखच आणि जिकडं बघाव तिकडं प्रगती काय चुकलं का माझ कमेंटमध्ये सांगा परदेशीनं पण असं जळू नका आणि तुम्ही जळला ना तर अजून तुमच्या पोटात दुकान कारण जळणार तेवढं आमचं चांगलं होणार जेवढं तुम्ही निनणार तेवढंच आमचं चांगलं होणार जेवढं चांगलं होणार तेवढं तुमच्या पोटात दुखणार आणि जेवढं तुमच्या पोटात दुखणार तेवढं आमचं चांगलं होणार आम्ही कधीच कुणाला वाईट बोलत नाही म्हणून आज आमचं चांगलं आहे तर घ्या काळजी मग बाय ओ oh माय गॉड